महाविकास आघाडीची वजमूठ सभा आज नागपूरमध्ये पार पडते आहे. शहरातील दर्शन कॉलनीतल्या सद्भावना नगर इथल्या मैदानावरती ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरळ्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला आता हजर राहतील. मवियाची ही दुसरी वजमूठ सभा असून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेमध्ये राज्य सरकारची कोंडी करू शकतात. विशेष म्हणजे ही सभा भाजपच्या बाले किल्ल्यात नागपूरमध्ये असल्यानं या सभेला महत्व प्राप्त झालंय. आज नागपूरमध्ये अत्यंत महत्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. माननीय उद्धव ठाकरे इथे 4:30 दरम्यान पोहोचतील. त्यांचं प्रमुख भाषण आहे. नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत. तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित. पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजी, जयंत पाटील, मी, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, नाना पटोले असे सगळेजण आम्ही, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आम्ही सगळे बसलो होतो. आणि त्यावेळेसच निर्णय झालेला होता की 6 ते 7 सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या. सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरपासून केली. आजची सभा देशातल्या समोरचे नवीन निर्माण झालेले 4-8 दिवसातले प्रश्न लोकांना माहिती करून देणारी देखील सभा होऊ शकते. हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे आमच्या या सभेत उपस्थित राहतील. अजितदादांना आणि राष्ट्रवादीला लाखोली वाहून ज्यांनी आपला मुख्य पक्ष सोडला ते आता अजितदादांच्या येण्याची वाट बघतायत. प्रमुख नेता जो आहे, विरोधी पक्ष नेता आहे, त्याच्यावरच अशा पद्धतीचा गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न करणं ही राजकारणातली त्यांची खेळी आहे. आम्ही तीन पक्ष आहोत प्रमुख यामध्ये, आणि मित्रपक्ष आहेत, पण तीन तर प्रमुख पक्ष आहोत. असं सभा किती वेळ चालवायची शेवटी? तर आणि माननीय जो वक्ता करतो त्याला त्याचा पुरेसा वेळ दिला पाहिजे. संख्या वाढून चालत नाही, त्यामुळे प्रत्येक पक्षाचे दोन लोक, असं दोन म्हणजे दोन नेते बोलतील, त्या पद्धतीनं प्रत्येकाचे दोन बोलतील, 6 होतात हे सुद्धा. अजित पवार बोलणार नाही असे असं आहे की एखाद्या ठिकाणी मी एक वक्ता बोलला असतं तर दुसरी दुसऱ्याला संधी नेत्याला दिली जाते, त्यामुळे शंका काढण्याचं काही कारण असं नाही. आणि आता याच बातमी संदर्भात बोलण्यासाठी उदय तिमांडे आणि सिद्धार्थ गोदाम आपल्याकडे आहेत. तर नागपूर विमानतळावरून आमच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, त्यांच्याकडे सुरुवातीला जाऊयात. उदय, उद्धव ठाकरेंचं नागपुरात किती वाजेपर्यंत आगमन होणार आहे आणि सध्या नागपुरात नेमकं कसं वातावरण आहे? नक्कीच, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी जे आहे ते नागपुरातला नंदनवन परिसर जो आहे तो सज्ज झालेला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल आणि कार्यकर्त्यांच्या येण्याला जी आहे ती विदर्भातून सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे देखील साधारणतः 5:30 जे आहेत ते नागपूर विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर ते इथून जे आहे ते सभास्थळी जाणार आहे. साधारणतः 7 जे आहे ते उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचतील आणि साधारण 8 जे आहे ते सभेला मार्गदर्शन करणार आहे. ही सभा खरं तर नागपूरमध्ये होत आहे, त्यामुळे अनेक अनुषंगाने ही महत्त्वाची आहे. कारण ज्या पद्धतीने संजय राऊत असेल किंवा नाना पटोले असेल, अनिल देशमुख असेल, यांनी आतापर्यंत या सभेच्या बाबतीत जी वक्तव्य केलेला, कारण हे भाजपचं जे आहे ते गड म्हणून या नागपूरला ओळखलं जातं. देवेंद्र फडणवीसांचं होमपीच म्हणून याला पाहिलं जातं आणि त्यातला संघ मुख्यालय इथे आहे, त्यामुळे या होमपीचवरून, देवेंद्र फडणवीसांच्या होमपीचवरून नेमके उद्धव ठाकरे कोणाला टार्गेट करतात हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असेल. याकडे जे आहे ते पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे नागपूरला आगमन झाल्यानंतर ते थेट सभास्थळी जातील, तिथून काय नेमकं संबोधन करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नक्कीच उदय, तुम्हाला थोडंसं थांबवते आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, थेट सभास्थळावरून आमच्यासोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ, सभेच्या पार्श्वभूमीवरती मैदानात नेमकी कशी तयारी झाली आहे आणि कार्यकर्ते आता जमण्यास सुरुवात झाली आहे का? बघा, मैदानात पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जवळपास 2-2, 3-3
दाब भेट या मैदानाने दिली आहे. मी त्याच मैदानावर आहे, आपण बघू शकतो मैदान आणि स्टेज पूर्णपणे सज्ज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झेंडे सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. मात्र उन्हाचा कडाका जबरदस्त आहे, अजूनही कार्यकर्ते सभास्थळाकडे फिरकलेले नाहीत. मात्र जसं ऊन कमी होईल तसे कार्यकर्त्यांची या ठिकाणी जी आहे आवक सुरुवात होईल. 5 ची वेळ दिलेली आहे सभा सुरू व्हायला, मात्र 5 वाजता सभा सुरू होईल अशी शक्यता फार कमी आहे, कारण ऊन अजून ही उतरलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणात ऊन आलेलं आहे. स्टेजची सुद्धा आपण बघतोय तयारी झालेली आहे. आणि स्टेजवर एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की स्टेजवर सगळ्या खुर्च्या ज्या आहेत एक समान लागलेल्या आहेत, एकच कलरच्या लागलेल्या आहेत. कारण छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जी खुर्ची आहे थोडीशी वेगळी होती, त्यावरून सुद्धा बरीच चर्चा झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सहित सगळ्यांना एकच कलरच्या चेअरच्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कसलाही वाद या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीची काळजी महाविकास आघाडीची लोक सगळी घेत आहेत. हे मैदान सहजासहजी महाविकास आघाडीला भेटलेलं नाही. मैदान मिळवण्यासाठी कोर्टामध्ये लढाई केली गेली, कारण हे खेळाचं मैदान आहे. आणि या मैदानावर ज्या आजूबाजूच्या लोकांनी सभा न घेण्यासाठीचे दबाव केले, आंदोलनं केली, मात्र शेवटी कोर्टाने काही अटी शर्ती देऊन या मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिलेली आहे. आणि आता या ठिकाणी सभेची तयारी झालेली आहे. आपण बघतोय सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, यांचे कटआउट्स लावलेले आलेले, मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचे मोठमोठे कटआउट्स या ठिकाणी लावलेले आहे. सभेची जवळपास तयारी झालेली आहे, मात्र उत्सुकता अजूनही एक आहे, कारण महाविकास आघाडीच्या सगळ्या सभांमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या भाषणाची लोक वाट बघतात. इथे सभेला आलेली आणि महाराष्ट्रातील इतर जनता सुद्धा दोघांच्या भाषणाची वाट बघत असतात. आज मात्र हे क्लिअर झालेलं आहे की अजितदादा पवार हे भाषण करणार नाहीत. अजितदादा पवार भाषण करणार नाही म्हणताच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे, कारण आपल्याला माहित आहे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट असेल का. या सगळ्या गोष्टींबद्दल एक शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचमध्ये अजित पवार आज भाषण करणार नाहीत ही सुद्धा एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. आता उद्धव ठाकरे नेमकं या ठिकाणी काय बोलतील याची उत्सुकता फार ठेवण्याची गरज नाही, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला केला जाणार आहे. कारण ज्या ज्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सगळ्यांचं म्हणणं असं आहे की केंद्रातील आणि राज्यातील सत्तेला जनता कंटाळलेली आहे, त्यांच्या मनामध्ये राग आहे, त्या रागाला कुठंतरी वाट करून देण्यासाठी ही सभा आहे. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचे सर्वच नेते राज्यातील सरकार असेल, केंद्रातील सरकार असेल यांच्यावर कडाडून टीका करतील. नक्कीच क्षणाक्षणाचा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद उदय आणि सिद्धार्थ या सविस्तर अपडेटसाठी.